आज आपण माझी प्रार्थना ह्या विषयावर थोडा वेळ चिंतन करूया. एकदा अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की PhD संशोधनासाठी कोणता विषय बाकी राहिला आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये आल्बर्ट आइन्स्टाईन, शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईनसुद्धा उपस्थित होते. ते म्हणाले, प्रार्थना प्रार्थना ह्या विषयावर संशोधन कर. उपवास काळ म्हणजे प्रार्थनेचा काळ. बायबलमध्ये अनेक वेळा उल्लेख केला गेला आहे की येशू प्रार्थना करत होता. परंपरेनुसार प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद, आणि संवाद म्हटल्यानंतर संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज भासते. परंतु प्रार्थनेसाठी खरोखर शब्दांची गरज आहे काय? देवाबरोबर संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज नाही, कारण तो मनुष्याचे अव्यक्त विचार, अव्यक्त भावना देखील जाणतो. आपले पारसी बांधव ज्या भाषेत प्रार्थना करतात त्याला अवेस्तान भाषा म्हणतात. ही भाषा त्यांनाही कळत नाही, तो एक प्रकारचा आवाज असतो. आपण जर त्यांना विचारलं की तुम्ही असं का करतात, तर ते म्हणतात, जेव्हा आपण शब्दात प्रार्थना करतो तेव्हा आपलं मन शब्दांच्या अर्थात गुंतलं जाते, देवाच्या चिंतनात नाही. त्यामुळे ते शब्दांना प्रार्थनेत महत्त्व देत नाही. प्रार्थनेत शब्द फक्त मनुष्य स्वतःच्या समाधानाकरिता वापरत असतो. शब्दात प्रार्थना करणे मनुष्याला महत्त्वाचे असते. शब्दात प्रार्थना करणे मनुष्याला महत्त्वाचे असते, परंतु प्रार्थनेत शब्द असणे देवाला महत्त्वाचे नसते. शब्दात प्रार्थना करणे मनुष्याला महत्त्वाचे असते, परंतु प्रार्थनेत शब्द असणे देवाला महत्त्वाचे नसते. येशू शब्दांना महत्त्व देत नाही. तो जेव्हा पित्याकडे प्रार्थना करतो तेव्हा पित्याकडे काहीसुद्धा मागत नसतो, तर पित्याचा हेतू जाणण्याचा प्रयत्न करत असतो, की त्याची पित्याची इच्छा काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्याने शब्दांना महत्त्व दिले नाही. तो म्हणतो, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण खूप बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे नाही. आपण मनुष्य आहोत. मनुष्य त्याच्या भावना आणि विचार शब्दातच प्रकट करू शकतो. तर येशूने आमच्या बापा ही प्रार्थना शब्दात शिकवली, फक्त मानवी मनाची जाणीव ठेवून. परंतु येशूच्या मते प्रार्थनेत शब्द महत्त्वाचे नाही. काही वर्षाअगोदर आमच्या नंदाखाल पॅरिशमध्ये कॅरिझमॅटिक रिट्रीट होती, आणि योगायोगाने मी सुट्टीवर होतो. मी चर्चच्या आवारात उभे असताना एक ओळखीची बाई माझ्यासमोरून निघून गेली. जात असताना मी तिला विचारलं की काय झालं, तू मध्येच प्रार्थना सोडून का चालली? ती म्हणे, फादर काय ती प्रार्थना, जोराने ओरडतात, टाळ्या मारतात, उड्या मारतात, फक्त गोंधळ आणि गोंधळ आहे. मी तिला म्हणालो, बाई कोणत्याही प्रकारची प्रार्थना गोंधळ नाही, परंतु जीवनाच्या गोंधळांतून देवाला मारलेली हाक मात्र प्रार्थना असते. काही लोकांना प्रार्थना मनात करणे आवडते, काही लोकांना ओढून करणे आवडते. जसे आवडते तसे करा,
महत्वपूर्ण गोष्ट मनात प्रार्थना करणे नाही, तर प्रार्थनेत मन असणे महत्त्वाचे आहे. यहुदी लोकांमध्ये मोशेची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. मोशे वाळवंटात फिरत होता तेव्हा त्याने पाहिलं की एक मेंढपाळ गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना करतो आहे की देवा संध्याकाळी तुला आंघोळीला पाणी पाहिजे असेल तर मला सांग, मी तुला पाणी देईन. तुला झोप लागत नसेल तर तुला मी मसाज देईन वगैरे वगैरे. मोशेने त्या मेंढपाळ बाळाचे शब्द ऐकले आणि मोशे चिडला आणि म्हणाला, काय रे तू देवाशी बोलतो की तुझ्या बाबाशी बोलतोय, ही काय प्रार्थना झाली का? तो मुलगा घाबरला आणि निघून गेला. परंतु त्या क्षणी आकाशातून मोशेला एक आवाज आला, मोशे मोशे मला मनोवृत्ती आणि कृती फार महत्त्वाची आहे, शब्द नाहीत. प्रार्थनेची दुसरी व्याख्या, प्रार्थना म्हणजे कृती. ग्रीसमधील काही संतांनी प्रार्थनेला हृदयाची कृती म्हटले आहे, तोंडाची नाही. प्रार्थना एक घटना आहे, प्रार्थना एक घटना आहे जी हृदयात घडते, ओठावर नाही. ओठावर फक्त त्या घटनेचे वर्णन होते. फ्रान्सिसी तत्वज्ञानी कर्टेन म्हणतात, ख्रिस्ती होणे म्हणजे फक्त बोलणे नाही तर कृती करणे आहे. आपल्या आध्यात्मिकतेची परीक्षा आपण कसे जगतो यावर अवलंबून आहे, देवळात किती वेळ बसतो ह्यावर अवलंबून नाही. लक्षात ठेवा, देवळात बसतो म्हणून देवाजवळ बसतो असे नाही, देवळात बसतो म्हणून देवाजवळ बसतो असे नाही. आणि देवळात बसून कोणीही पवित्र देखील झालं नाही. तसं असतं तर गंगेच्या पवित्र पाण्यातले बेडूक सगळ्यात जास्त पवित्र असते. आणि त्याचकरिता गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणतात, प्रार्थना बाजारात कृतीत उतारा, प्रार्थना बाजारात कृतीत उतारा. प्रार्थना फक्त बोलायची नसते तर त्याप्रमाणे वागायचे देखील असते. आणि हे कालही मी सांगत होतो. आणि जर आपली प्रार्थना आपल्या कृतीत दिसली नाही तर इजिप्तच्या एका मुलाचे शब्द आपल्याला नक्कीच लागू होतील. त्याने म्हटलंय इंग्लिशमध्ये, इन पॅरिस आय सॉ इस्लाम बट नो मुस्लिम्स, आय सॉ इस्लाम बट नो मुस्लिम्स, अँड इन इजिप्त आय सॉ मुस्लिम्स बट नो इस्लाम. ते म्हणतात की मी पॅरिस, पॅरिस म्हणजे ख्रिश्चॅनिटीचं राज्य, ख्रिस्ती धर्माचं राज्य, तेथे मी इस्लाम धर्म पाहिला परंतु मुसलमान नव्हते. आणि इजिप्त जे मुसलमान राष्ट्र आहे तेथे मी खूप मुसलमान पाहिले परंतु मुसलमान धर्माच्या तत्वाप्रमाणे जगणारे एकही व्यक्ती मला सापडले नाही. आणि असं आपल्याविषयी देखील बोललं गेलेलं आहे. महात्मा गांधीला ख्रिस्ती लोकांच्या जीवनात ख्रिस्त दिसला नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. जर्मनीचे एक तत्वज्ञानी निस्से त्याने म्हटलं आहे की शेवटचा ख्रिस्ती 2000 वर्षा अगोदर क्रूसावर मरण पावला. शेवटचा ख्रिस्ती 2000 वर्षा अगोदर क्रूसावर मरण पावला, त्यानंतर कोणी ख्रिस्ती नव्हता. का? कारण त्याला ख्रिस्ती लोकांच्या जीवनात ख्रिस्ताची शिकवण दिसली नाही. भारत स्वतंत्र होण्याअगोदरची गोष्ट आहे. जग प्रसिद्ध प्रोटेस्टंट धर्मगुरू भारतात आले आणि प्रत्येक रविवारी त्यांनी पाहिलं की ब्रिटिश सोल्जर जे होते सैनिक देवळात जातात, प्रार्थना करतात, गायन करतात, प्रवचन जर चांगलं वाटलं तर ऐकतात आणि निघून जातात. त्यांच्या ह्या वागण्याचा कोणावरही कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नव्हता. परंतु जेव्हा भूकंप आला तेव्हा मात्र या सैनिकांनी आपलं प्राण
पणाला लावलं, लोकांची सेवा केली आणि ते पाहून एका ब्राह्मणाने धर्मांतराची मागणी देखील केली. काही वर्षानंतर हेच गुरु, हेच प्रोटेस्टंट धर्मगुरु भारतात आले आणि एका भारतीय साधूला भेटले आणि ख्रिस्ती धर्माविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवल्या. भारतीय साधूने त्या सर्व गोष्टी ऐकल्या आणि शांतपणे त्याला एकच प्रश्न विचारला, तू सांगतो त्याप्रमाणे एक भारतीय ख्रिस्ती मला दाखवशील काय? आपल्या देवाची ओळख त्याच्या कृत्यात आहे. तत्वज्ञानी मिरसे एलियार्ड म्हणतात की देवाची जी दुसरी आज्ञा आहे, मूर्तीपूजा करू नका, याचा अर्थ आहे की देवाला चित्रित करू नका, कारण ज्याप्रमाणे देवाला नाव नाही त्याप्रमाणे देवाला चेहराही नाही. जेव्हा मोशेने देवाचे नाव विचारले तेव्हा मोशेला उत्तर मिळाले, मी आहे तो आहे. आजपर्यंत या नावाचा उलंगडा कोणालाही झाला नाही, कोणालाही रहस्य कळले नाही. अमेरिकेच्या एका लायब्ररीमध्ये 1800 पुस्तकं ह्या नावावर लिहिलेली गेली आहेत, फक्त या नावावर एका लायब्ररीमध्ये आहेत. कारण आपल्या देवाची ओळख त्याच्या कार्यात आहे आणि येशूची देखील ओळख त्याच्या कार्यात होती. जेव्हा योहान बाप्तिस्तचे शिष्य येशूकडे आले आणि विचारलं, येणार तो तूच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी, तेव्हा येशूने त्याच्या शरीराचा रंगाचं वर्णन केलं नाही. येशूने त्याला सांगितलं नाही की लांब दाढीचा, लांब केसाचा, सुवर्ण वर्णाचा, उंच सुडाल शरीराचा जवान मीच तो येशू. नाही, शरीराचं वर्णन केलं नाही, परंतु आपल्या कार्याची यादी दिली आणि तो म्हणाला, योहानाला सांगा, आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात आणि मृत उठविले जातात. आपण ख्रिस्ती आहोत तर आपली ओळख आपल्या कार्याद्वारे झाली पाहिजे. आपली ओळख सुद्धा आपल्या कार्यात असली पाहिजे. आपली प्रार्थना आपल्या कार्यात दिसली पाहिजे. लोकांनी आपल्याला फक्त प्रार्थना करताना नाही तर प्रार्थना कृतीत उतरविताना पाहिलं पाहिजे, जगताना पाहिलं पाहिजे. जर आपल्याला कोणी न्यायालयामध्ये उभं केलं आणि विचारलं, न्यायाधीशाने विचारलं की तू ख्रिस्ती आहेस, सिद्ध कर, तर आपण कसे हे सिद्ध करू, काय उत्तर देऊ? गळ्यात टांगलेला क्रूस दाखवून सिद्ध करू की स्वतःला क्रूसावर टांगून आपण सिद्ध करू की आपण ख्रिस्ती आहोत? प्रार्थनेचे दोन प्रकार आहेत, एक मी केंद्रित व दुसरी देव केंद्रित. मी केंद्रित प्रार्थनेत आपण स्वतःकरिताच प्रार्थना करत असतो, स्वतःकरिताच मागत असतो, मला हे दे, माझ्याकरिता हे कर, किंवा माझ्या लोकाकरिता हे कर, माझ्या लोकाकरिता ते कर. अशा प्रकारच्या प्रार्थनेमध्ये आपण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या प्रार्थनेत इच्छा प्राप्ती होऊ शकते परंतु ईश प्राप्ती होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या प्रार्थनेमध्ये आपण दोन प्रकारच्या मनोवृत्ती बाळगतो, एक भिकारी मनोवृत्ती म्हणजे मागत राहणे, मागत राहणे, आणि दुसरी व्यापारी मनोवृत्ती म्हणजे देवाबरोबर सौदेबाजी करणे. देवा तुम्हाला हे दिलेस, दोन मेणबत्त्या लावेन, हार घालेन, वेलंकरीला भेट देईन, वगैरे वगैरे. आणि येशूला देवळात व्यवहार केलेला, बिझनेस केलेला आवडत नाही हे आपणा सगळ्यांना माहीत आहे. प्रार्थनेचा दुसरा प्रकार आहे देवकेंद्रित प्रार्थना. जेव्हा मनुष्याला देवाच्या अफाट प्रेमाची जाणीव होते तेव्हा मनुष्य मी केंद्रित प्रार्थना त्यागून देवकेंद्रित प्रार्थनाकडे वळतो. आणि आमच्या बापा ही देवकेंद्रित प्रार्थनेचे उत्तम उदाहरण आहे. त्याची सुरुवातच तुझी इच्छा, तुझे नाव, तुझे राज्य
माझे नाही. आपल्यापुढे प्रार्थना काही डिमांड मागण्या ठेवत असते. प्रार्थनेची पहिली मागणी किंवा डिमांड म्हणजे अहंकाराचा त्याग. अहंकारी मनुष्याचा मी खूप मोठा असतो आणि अहंकारी मनुष्य नेहमी स्वार्थी असतो. येशूचे शिष्यसुद्धा स्वार्थी होते, म्हणूनच येशूच्या उजव्या व डाव्या बाजूला ते खुर्च्या मागत होते. आणि जेव्हा दुसऱ्यांना कळले तेव्हा ते नाराज झाले, कारण त्यांनाही मोठं व्हायचं होतं. येशूने अशा अहंकारी मनुष्याला शिकवले की तुझ्या जीवनाचा केंद्रबिंदू देव आहे. आणि त्यामुळे प्रत्येक प्रार्थनेची सुरुवात देवापासून झाली पाहिजे. देवाचे नाव मोठे झाले पाहिजे, देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, देवाचे राज्य पसरले पाहिजे. आणि त्याकरिता शिष्यांना त्याने आमच्या बापा प्रार्थना शिकवली. थोडक्यात आमच्या बापा प्रार्थना आपल्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बदलण्यास सांगत असते किंवा शिकवत असते. परंतु मनुष्य मात्र स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा येशूने प्रार्थनेची दुसरा भाग शिकवला की आमची दररोजची भाकर आम्हाला दे, तेव्हा सुद्धा मनुष्याला कबुली द्यावी लागते की माझं अस्तित्व तुझ्यावर अवलंबून आहे. हे देवा, तू जर मला रोजची भाकर दिली नाही तर माझं अस्तित्व टिकू शकणार नाही. संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 8व्या अध्यायात म्हणतो, कशासाठी आपण प्रार्थना करावी हे आपणास माहीत नाही. होय, हे सत्य आहे. त्यामुळेच येशूचे शिष्य येशूला म्हणतात, आम्हाला प्रार्थना शिकव. शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे माहीत नव्हते, म्हणून ते येशूकडे प्रार्थना करतात की आम्हाला प्रार्थना शिकव. सांगण्याचा उद्देश हाच की प्रार्थना करण्यासाठी सुद्धा मनुष्याला देवाची गरज आहे. प्रार्थना करण्यासाठी सुद्धा मनुष्याला देवाची गरज आहे. आणि त्यामुळेच प्रार्थना वर्तुळाकार आहे. प्रार्थना करणारी व्यक्ती देवाकडे प्रार्थना करते की तू आम्हाला प्रार्थना कशी करावी हे शिकव. थोडक्यात प्रार्थना करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. आणि प्रार्थनेमध्ये एक संदेश लपलेला आहे आणि तो म्हणजे माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू मी नाही तर जीवनाचा केंद्रबिंदू देव आहे. माझं अस्तित्व देवावर अवलंबून आहे. अहंकारी मनुष्याला हे सत्य स्वीकारणं कठीण जाते, म्हणूनच तो नास्तिक बनतो. प्रार्थनेची दुसरी मागणी आत्मसमर्पण. प्रार्थना करणे म्हणजे देवाला सांगणे तुझी इच्छा पुरी हो. बहुधा मनुष्य ह्या जगामध्ये स्वतःच्याच इच्छेप्रमाणे जगत असतो, त्यामुळे त्याला दुसऱ्याची किंवा देवाची इच्छा पूर्ण करणे फार कठीण वाटते. अब्रामाला जेव्हा देवाने हाक मारली तेव्हा अब्रामाने सांगितलं, मी हजर आहे, तू जे सांगशील ते मी करण्यास तयार आहे. मोशे आणि शामुएलने देखील तेच उत्तर दिलेलं आहे. आणि माता मरिया देखील त्याच शब्दामध्ये उत्तर देते आणि म्हणते, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि तिचा पुत्र येशूसुद्धा गेत्सेमनीच्या बागेत म्हणतो, पित्या माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण हो. प्रार्थनेमध्ये माझा मी गायब झाला पाहिजे आणि देवाचा तू दिसला पाहिजे. जसे संत पॉल म्हणतो, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. प्रत्येक भक्तांची मनोवृत्ती संत पॉल सारखी असली पाहिजे. प्रार्थनेत देव माझ्याकरिता काय करतो ते जाणणे महत्त्वाचे नाही,
तर तो माझ्याद्वारे त्याच्या प्रजेकरिता काय करू इच्छितो, काय करू इच्छितो ते जाणणे फार महत्त्वाचे आहे. प्रार्थनेची तिसरी मागणी ऐकणे. प्रार्थना करणे म्हणजे फक्त बोलणेच नाही, तर प्रार्थना करणे म्हणजे ऐकणे देखील आहे. प्रार्थना करणे म्हणजे देवाला विचारणे की तुला माझ्याकडून कसली अपेक्षा आहे, मला देवाकडून काय हवे आहे हे सांगण्याऐवजी देवाला माझ्याकडून काय हवे आहे हे विचारणे म्हणजेच प्रार्थना करणे. देवाने माझ्यासाठी काय करावे नाही हे नाही, तर मी देवाची इच्छा कशी पुरी करावी हे जाणणे प्रार्थना आहे. जुन्या करारामध्ये शामुएलला देव बोल हाक मारतो तेव्हा देव शामुएल म्हणतो बोल तुझा दास ऐकत आहे, म्हणजेच मी काय करायचे ते तू मला सांग. प्रार्थना म्हणजे देवाच्या हाकेला होकार देणे. देव व मनुष्य यांच्या पहिल्या भेटीमध्ये देव आदामाला हाक मारतो, आदाम तू कुठे आहेस, कारण देवाला आदाम दिसला नाही. देव कदाचित बेचैन झाला असेल की आदाम कुठे गेला, म्हणून आदाम तू कुठे आहेस. परंतु आदामाला जेव्हा देव दिसला नाही तेव्हा आदामाने हाक नाही मारले की देवा तू कुठे आहेस. देवाला तू कुठे आहेस ही हाक मारण्याची सवड मनुष्याला देव देत नाही, कारण तो मनुष्याकरता नेहमी उपस्थित असतो, मनुष्य मात्र देवाच्या उपस्थित नसतो. आदाम व हेवाने पाप केल्यानंतर ते झाडाच्या अडोशाला लपले, कारण त्यांचं हृदय पवित्र नव्हतं. आणि देवाच्या उपस्थितीत राहण्यासाठी पवित्र हृदयाची गरज आहे. देवाची उपस्थिती आपल्याला आपल्या खरी व्यक्तिमत्वाची जाणीव करून देते. जेव्हा देव शामुएलला हाक मारतो तेव्हा शामुएल गोंधळात पडतो. त्याला कळत नाही की त्याला कोण हाक मारत आहे, एली की एलोहिम म्हणजे देव, मनुष्य की देव त्याला हाक मारत आहे हे त्याला कळत नाही. त्यामुळे देवाकडे धावण्याऐवजी तो नेहमी मनुष्याकडे एलोहिमकडे धावण्याऐवजी एलीकडे धावत होता. प्रार्थना एलीकडून एलोहिमकडे म्हणजेच मनुष्याकडून देवाकडे वळणे. मनुष्याचे ऐकण्याऐवजी देवाचे ऐकणे म्हणजेच प्रार्थना. जेव्हा आपण देवाचे ऐकतो तेव्हा देव आपल्याला सांगतो की आपण काय करावे, परंतु आपण जेव्हा देवाशी बोलतो तेव्हा आपण देवाला सांगतो की देवाने आपल्याकरिता काय करावे. त्यामुळे बोलणं नाही तर ऐकणं प्रार्थनेत गरजेचं आहे. माझ्या प्रार्थनेचे यश देवाने माझ्या किती इच्छा पुऱ्या केल्या यावर अवलंबून नाही, तर मी देवाच्या किती इच्छा पुऱ्या केल्या त्यावर अवलंबून आहे. देवाला मनुष्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणण्यासाठी देवाचे ऐकणे फार गरजेचे आहे. जुन्या करारामध्ये वेळोवेळी इस्रायली लोकांना उद्देशून म्हणतो हे इस्रायल ऐक, हे इस्रायल ऐक. आणि नव्या करारामध्ये सुद्धा येशू शिष्यांना सांगतो ज्यांचे कान आहेत त्यांनी ऐकावे. जेव्हा टाबोर डोंगरावर येशूचे रूपांतर झाले तेव्हा स्वर्गांतून वाणी झाली हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याचे ऐका. आणि कानाच्या लग्न समारंभामध्ये सुद्धा मेरी नोकरांना सांगते हा सांगेल तसे करा, म्हणजेच ह्याचे ऐका. मार्था आणि मेरी ज्या घरामध्ये येशू जेव्हा पाहुणा येतो तेव्हा मेरी येशूच्या चरणी बसून शिकवण ऐकत असते. आणि मार्था येशूकडे तक्रार करते की मेरी तिला स्वयंपाकात मदत करत नाही. तेव्हा येशू मार्थाला म्हणतो मेरीने चांगला कार्यभाग निवडला आहे. बहुधा नेहमी नसेल तरी पण बहुधा बोलणारा स्वार्थी असतो ऐकणारा निस्वार्थी असतो, कारण बोलणाऱ्याला स्वतःचंच गुणगान करायला फार
आवडते. मार्था येशूला ती येशू करिता काय करत होती तीच ते सांगत होती, आणि मेरी येशू तिला काय सांगत होता ते ऐकत होती. प्रार्थना करणे म्हणजे स्वतःच्या कार्यावरून देवाच्या कार्याकडे ध्यान वाळणे. जो देवाचे ऐकतो, जो येशूचे ऐकतो, त्याच्या जीवनात चमत्कार घडतो. आणि अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. नोकरांनी लग्न समारंभात ऐकलं म्हणून भरपूर द्राक्षरस झाला. कुष्ठरोगाने येशूचे ऐकले की जा धर्मगुरूला दाखवा म्हणून ते बरे झाले. पेत्राला जेव्हा येशूने सांगितले की त्या बाजूला जाळं टाक, पेत्र म्हणतो अख्खी रात्र आम्ही प्रयत्न केलाय काहीच मिळालं नाही. येशू म्हणतो त्या बाजूला टाक. ऐकल्यामुळे त्यांना भरपूर मासळी मिळाली. जो कोणी येशूचे ऐकतो त्यांच्या जीवनात नक्कीच नक्कीच चमत्कार घडतो. प्रार्थनेत देवाचे ऐकण्यास शिकणे गरजेचं आहे. ऐकणे म्हणजे फक्त असा आवाज ऐकणे नाही तर जबाबदार होणे. जे आपण ऐकत आहोत त्याच्यासाठी जबाबदार होणे, कारण ते ती गोष्ट आपल्याला जे ऐकत आहोत ते आपल्याला कृतीत उतरायची असते, त्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचं आहे. येशूला पाहण्यासाठी जकाय झाडावर चढला. तो येशूचे ध्यान आकर्षित करण्यासाठी आंधळ्या बर्तिमयासारखा ओरडत नाही, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, तो काहीच ओरडत नाही. परंतु येशू झकायला ओरडून म्हणतो झकाय खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. ज्या क्षणी येशूची हाक ऐकून होकार देतो त्याच क्षणी त्याचं जीवन बदलू जाते आणि लुटेरा झकाय दानी बनतो. तो म्हणतो मी जे काही लुटलं आहे ते मी गरिबांना देईन. अशा तऱ्हेने प्रार्थना करणे म्हणजे जीवन बदलणे आहे. प्रार्थनेची चौथी मागणी, फोर्थ डिमांड, शांतता. जोपर्यंत अंतकरणात व बाहेर शांतता नाही तोपर्यंत मनुष्य ऐकू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्या अंतकरणात अनेक लोकांची उपस्थिती असते, त्यामुळे त्यांचा आवाज गोंगाट आपल्या अंतकरणात चालूच असतो आणि तो आपल्या कानावर, अंतकरणाच्या कानावर पडत असतो आणि आपण डिस्टर्ब होतो, आपण हैराण होतो. ऐकण्यासाठी शांतता पूर्व शर्त आहे. शब्दाचे उच्चारण होत नाही याचा अर्थ असा नाही की बोलत नाही. ही चुकीची धारणा आहे. आणि संभाषणात जो ऐकतो त्यालाच बोलण्याचा अधिकार असतो. संभाषणात जो बोल ऐकतो त्यालाच बोलण्याचा अधिकार असतो, आणि जो न ऐकता बोलतो तो फक्त बडबड करत असतो. आणि देवाच्या घरात बडबड बोलण्यात स्वीकारली जात नाही. आपल्याला जर वाटत असेल की देवाने बोलावं तर आपण शांत राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, देव शांततेत बोलतो आणि शांततेद्वारा देखील बोलतो. गॉड स्पीक्स इन सायलन्स अँड स्पीक्स थ्रू सायलन्स. अशांत मन शांत जागेवर देखील बहिरे असते. अशांत मन शांत जागेवर देखील बहिरे असते. मनात प्रार्थना करताना शांतता असली पाहिजे. मन शांत असले पाहिजे, त्याचबरोबर आजूबाजूला सुद्धा शांती असली पाहिजे. एक मनुष्य नेहमी प्रार्थना करण्यासाठी जंगलात जात होता. त्याच्या मित्राला उत्सुकता लागली की हा नेहमी जंगलात का जातो. तो त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला विचारलं तू इकडे काय करतोस. मी प्रार्थना करण्यासाठी इकडे येतो. मित्र म्हणाला पण देव सगळीकडे उपस्थित आहे. हो, देव सगळीकडे उपस्थित आहे, परंतु सगळीकडे मी देवाच्या उपस्थितीत राहू शकत नाही म्हणून मी येथे येतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना हात जोडून नाही तर जोडलेले हात सोडून केली पाहिजे.
एक शब्द प्रेमाचा एक नजर द्यायची जेव्हा सेवेची कृती बनते तेव्हा ती कृती प्रार्थना बनते. येशूने हात जोडून नाही तर जोडलेले हात सोडून आणि क्रूसावर तोडून मनुष्य जातीकरिता प्रार्थना केली की हे देवा त्यांना क्षमा कर. प्रार्थनेची पाचवी मागणी एकाग्रता. मनुष्याचे जे मन आहे ना ते लिझाड म्हणजे पाल पालीसारखं असते. आपल्या घराच्या आजूबाजूला ट्यूबलाईटच्या बाजूला पाली फिरत असतात. प्रकाश आहे म्हणून पाली नसतात, परंतु त्या प्रकाशाच्या बाजूला किडे आहेत म्हणून पाली तिकडे हजर असतात. तसंच आपण देवळात येतो, चापलमध्ये जातो आणि येशू जगाचा प्रकाश तिकडे उपस्थित आहे म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये आपण शांतपणे बसतो. पण थोडा वेळ विचार करून बघा, जेव्हा आपण देवळामध्ये बसलेलो असतो तेव्हा आपलं मन मात्र इंटरनॅशनल टूर फेराफटकट लागत असतो. प्रार्थना करणं सोपं नाही, एकाग्रता फार कठीण असते. संत बँडिक्ट विषयी एक गोष्ट आहे की ते एकदा घोड्यावरून जात होते तेव्हा रस्त्याच्या कडेला एक गरीब व्यक्ती उभी होती. ती म्हणाली, बघ तू खूप भाग्यवान आहेस कारण तू तुझं जीवन देवासाठी दिलेलं आहे म्हणून तू आज घोड्यावर जातो आणि मी पायी जातो. तर संत बँडिक्ट म्हणाला, तुला काय वाटते प्रार्थना करणं सोपं आहे? ती व्यक्ती म्हणाली, अरे कोणीही प्रार्थना करू शकतो. संत बँडिक्टने त्याच्याबरोबर चॅलेंज लावली, पैज लावली की ठीक आहे मी तुला घोडा देईन पण तू शांतपणे एकाग्रतेने प्रार्थना बोलायची आमच्या बापा. चॅलेंज स्वीकारली आणि तो हळूहळू बोलायला लागला, आमच्या बापा तुझे नाव. असं करता करता मध्येच त्याला आठवण झाली की मला घोडा सांगितलाय पण त्याच्यावर बसायचे आसन आणि लगाम देईल का. म्हणून त्याने विचारलं, तू मला घोडा देशील पण त्याच्यावर बसायचं आसन आणि लगाम मला देशील का. म्हणजेच तो एकाग्रतेने प्रार्थना करू शकला नाही. त्याला कळलं की तो पैज हरला आहे. प्रार्थनेची सहावी आणि महत्त्वाची बाजू सामाजिक बाजू असणे. माग म्हणजे प्रार्थनेला सामाजिक बाजू असली पाहिजे. प्रार्थना एक कृती आहे, नैतिक कृती आहे, प्रेमाची कृती आहे, परंतु ह्या कृतीला सामाजिक बाजू असली पाहिजे. तत्वज्ञानी लेविनास म्हणतात, बिन खिडकीच्या खोलीतली प्रार्थना देव ऐकत नाही. तुम्ही विचार करत असाल, येशू सांगतो तुम्ही जा तेव्हा दरवाजे बंद करा वगैरे आणि प्रार्थना करा, आणि हे फादर काय शिकवतात की बिन खिडकीच्या खोलीतली प्रार्थना देव ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे, खिडकी उघडी असं नाही आहे, आपल्या मनाची खिडकी उघडी असली पाहिजे. फक्त आपण आपल्याकरिता प्रार्थना करायची नसते तर आपल्या बरोबर सगळ्या जगाकरिता लोकाकरिता प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना फक्त एका व्यक्तीचा आवाज नसला पाहिजे तर तो अनेक व्यक्तींचा आवाज असला पाहिजे. ती व्यक्ती अनेक व्यक्तींच्या गरजा देवासमोर मांडत असली पाहिजे. येशूने जेव्हा आमच्या बापा प्रार्थना शिकवली तेव्हा त्याने फक्त स्वतःची गरज भागवण्याकरिता नाही. येशूने जेव्हा आमच्या बापा शिकवली तेव्हा असं नाही सांगितलं की तुम्ही जेव्हा एखाद्या खोलीमध्ये बसाल एकटे असाल तेव्हा माझ्या बापा असं बोलवा. नाही, नेहमी आमच्या बापा, मग तुम्ही एकटे असा किंवा सगळे असा. त्यामुळे प्रार्थनेला नेहमी सामाजिक बाजू असली पाहिजे. आपल्या बरोबर एक जबाबदारी आहे की आपणच आपलं दुःख नाही तर सगळ्यांचं दुःख घेऊन देवाकडे गेलं पाहिजे. यहुदी धर्मग्रंथ तालमणमध्ये लिहिलेलं आहे की फक्त मंदिरातच केलेली प्रार्थना देव ऐकत असतो. फक्त मंदिरातच केलेली प्रार्थना देव ऐकत असतो. गैरसमज नका करून घेऊ, म्हणजे घरी प्रार्थना करू नये असं नाही आहे, परंतु समाज एकत्र येऊन प्रार्थना करणे फार महत्त्वाचं आहे हे त्यांचं मत आहे. कारण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर एकमेकाकरिता प्रार्थना करावी म्हणून आपण एकत्र येतो. आणि आणखीन एक मजेदार गोष्ट तत्वज्ञानी पायथागोरसचे शिष्य म्हणतात,
प्रार्थना देवळामध्ये जोराने ओढून केली पाहिजे. ते म्हणतात प्रार्थना देवळामध्ये जोराने ओढून केले पाहिजे जेणेकरून कोणीही देवाकडे अयोग्य मागणी करणार नाही. प्रार्थनेत मला काय आवडते ते मागणे नाही, तर देवाला माझ्याकडून काय आवडेल हे जाणण्याची गरज आहे. प्रार्थना देवाची भेट आहे आणि देव प्रार्थनेची भेट आहे. गॉड इज अ गिफ्ट ऑफ प्रेयर अँड प्रेयर इज अ गिफ्ट ऑफ गॉड. आणि ह्या भेटीचा वापर समाजाकरिता झाला पाहिजे. प्रार्थनेची सातवी आणि शेवटची मागणी चिकाटी. कधी कधी आपल्याला वाटते की प्रार्थना करणे अगदी निरर्थक आहे, कारण आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. प्रार्थनेची शक्ती मला जे हवं आहे ते मिळण्यात नाही, तर न मिळाल्यानंतर सुद्धा प्रार्थना करत राहण्यामध्ये आहे. प्रार्थना मनुष्याच्या हृदयामध्ये आशा निर्माण करते व जीवन जगण्यास प्रवृत्त करते. प्रार्थनेत बाळगलेली चिकाटी अशक्याला शक्य करते. प्रार्थना अशक्याच्या दरवाज्याची चावी आहे. प्रार्थना अशक्याच्या दरवाज्याची चावी आहे. प्रेयर इज द की टू द डोर ऑफ इम्पॉसिबिलिटी. जेव्हा आपल्याला सगळं काही अशक्य होऊन जाते तेव्हा डॉक्टर देखील म्हणतात की प्रार्थना करा. हा अर्थ आहे प्रार्थना अशक्याच्या दरवाज्याची चावी आहे. प्रार्थना देवाचे मन बदलण्यासाठी नाही, तर स्वतःचे मन बदलण्यासाठी आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण प्रार्थना करू काही मिळो न मिळो, परंतु चिकाटी सोडू नका. आणि त्यासाठी स्वतः येशू आपल्याला संत लूकच्या 18व्या अध्यायामध्ये एक विधवा बाईची कहाणी सांगतो की ती कशी न्यायाधीशाकडे वेळोवेळी न्याय मागायला जाते, न्यायाधीश न्याय द्यायला तयार नाही, परंतु तिची चिकाटीला कंटाळून न्यायाधीश तिला न्याय देतो. त्यामुळे प्रार्थनेत चिकाटी बाळगा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काल आणि आज मी फक्त एकच मुद्दा तुमच्यासमोर मांडत आहे की प्रार्थना एक जबाबदारी आहे, धर्म एक जबाबदारी आहे. तर ही प्रार्थना, हे धर्म, ह्या जबाबदारी आपण कशा निभावितो ह्यावर विचार करणे गरजेचं आहे.